अवकाळीच्या नुकसानाचे तातडीने सर्वेक्षण करा, अन्यथा करू रास्ता रोको आंदोलन। सदाशिव ढेंगे यांचा इशारा। सतत 8 दिवसापासून अवकाळी पाऊस वारा यामुळे तालुक्यातील उन्हाळी धान मिरची बागा फळबागा यांच्या अतोनात नुकसान झाले आहे। घराची पडझड झाली आहे। करिता तालुक्यातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावे व तातडीने शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपयाची मदत करावी, तसेच पडझड झालेल्या लाभार्थ्यांना 20,000 रुपयांची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केली आहे। डोंगरगाव आंधळगाव पाचगाव आंधळगाव करडी बेटाळा कांद्री या क्षेत्रातील अनेक गावात घरांची व शेतातील उभ्या पिकाची मोठं नुकसान झाले आहे। शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। सततच्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावलेला आहे। अशात त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतोय, परंतु अद्याप महसूल व कृषी विभागाकडून कारवाई झाली नाही। तात्काळ शेतीचे घराचे पंचनामे करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सदाशिव ढेंगे यांनी दिलाय। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा।